विचार मी आधुनिक तुम्हाला सांगणार मी असं करा तसं करा तर मी एक टॉपिक घेणार आहे आणि त्या टॉपिकवर मी 5 मिनिटं बोलणार आहे आणि एक नवीन ब्रँच जी आहे इतिहासामधली नवीन ब्रँच ओपन व्हावी अशी माझी स्वतःची इच्छा आहे. एक गोष्ट मात्र नक्की सांगतो, मोरांग या ठिकाणी पहिलं अधिवेशन झालं होतं, त्या अधिवेशनाला मी हजर होतो. त्या अधिवेशनामध्ये धुळे शहरामध्ये लोकमान्य टिळकांची झालेली व्याख्याने याच्यावर मी रिसर्च पेपर सादर केला होता. सत्राचं उद्घाटन झाल्यानंतर 1 वाजता डॉक्टर के एन चिटणीस यांनी मला बोलवलं आणि त्याने सांगितलं की शाहसाहेब तुम्हाला चले या आंदोलनावर 45 मिनिटं बोलायचं. मी म्हटलं सर माझं तर पेशवेकालीन खानदेशचा आर्थिक अभ्यास आहे आणि तुम्ही चले या आंदोलन म्हणता म्हणजे मला तुम्ही सांगत असाल की चले याच्या. तर ते म्हणाले लोकमत मध्ये तुमचे 2-3 लेख खानदेशी पखर म्हणून प्रकाशित झालेले आहे ते मला कोणीतरी सांगितलेलं आहे आणि तुम्हाला बोललंच पाहिजे कारण ते माझे पीएचडीचे गाईड होते आणि त्यामुळे मी 45 मिनिटं बोललो या इतिहास परिषदेचा. आणि ज्याचं नाव होतं ना ज्या व्यक्तीचं ती व्यक्ती गायब झाली. त्या व्यक्तीचं नाव मी मुद्दामून सांगत नाही कारण ती व्यक्ती फार मोठी आहे. ते मराठीचे होते आणि ते चलेगाव आंदोलनावर बोलणार होते. तर हा असा पहिला किस्सा आहे. त्याच्यानंतर दुसरा हा महत्वाचा एक तुम्हाला भाग सांगतो की त्याचा मला फायदा असा झाला या इतिहास परिषदेचा की त्याच्यातून खरोखरच मी आधुनिक खानदेशचा अभ्यास करायला लागलो आणि माझं 400 पानाचं पुस्तक पुढच्या 6 ते 7 वर्षामध्ये मार्केटला आलं. त्याची 3री एडिशन जी आहे ती सुद्धा येईल आणि त्या पुस्तकामध्ये 700 ते 800 संदर्भ जे आहेत ते संदर्भ मी दिलेले आहेत. मित्रांनो हा भाग आपण बाजूला ठेवूया. फक्त मला आठवण करून द्यायची होती की पहिल्या अधिवेशनाचा सुद्धा मी साक्षीदार आहे एवढं मी सांगतो. मध्ये 5-6 अधिवेशनाला मी आलो. 12 मध्येला माझं उपेक्ष दुर्गांचं याच्यात भाग 2 याचं देगलूरकर सरांच्या हस्ते प्रकाशनही झालं होतं. 5 इतिहास दुर्गावरची माझी पुस्तकं प्रकाशित आहेत इतर बोलत नाही. आता मी थोडस आधुनिक इतिहास जो आहे त्या आधुनिक इतिहासामध्ये दुर्गांचं काय योगदान आहे हे मी थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे 5 ते 7 मिनिटात. तसं तर 50 मिनिटाचा माझा पेपर तयार आहे परंतु एक 5 मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे. आपण काय करतो की दुर्ग म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज त्याच्यानंतर आमचा रामशेषचा किल्ला. कारण औरंगजेब जो आला पहिल्याप्रथम त्याने रामशेष किल्ल्यावर हल्ला केला आणि त्या ठिकाणी संभाजी महाराजांच्या काळामध्ये त्याला तो शेवटपर्यंत किल्ला जो आहे तो जिंकता आला नाही. आता माझ्या असं लक्षात आलं की याच्या पूर्वी 3 वर्षापूर्वी माझं पुस्तक प्रकाशित झालं महाराष्ट्रातील किल्ले आणि किल्ल्यावरील सांस्कृतिक योगदान. म्हणजे किल्ल्यावर औरंगजेबाच्या काळामध्ये सुद्धा दिवाळीचा सण साजरा केला जात होता. दिवाळीच्या सणावर किती रुपये खर्च करत होते त्याचे आकडे मी पेशवे दफ्तरमधून ओरिजिनल काढले आहे आणि ते सुद्धा त्याच्यात दिलेले आहे. आणि त्या काळामध्ये दिवाळीपेक्षा दसऱ्याला महत्व होतं. इतकं नव्हे तर खानदेशमध्ये तापी नदी आहे ना, त्या तापी नदीचा जन्मोत्सव सुद्धा साजरा केला जात होता. आज आपण सर्व पर्यावरणाकडे बघतो परंतु 250 ते 300 वर्षांपूर्वी कुकुरमुंडा या ठिकाणी आता ते गाव बुडालेलं आहे पाण्यामध्ये तर त्या कुकुरमुंड्याला सुद्धा तापी नदीचा जन्मोत्सव जो आहे तो साजरा केला जात होता. आता मी तुमच्याकडे दुर्गाकडे येतो. आता दुर्ग जो शब्द आहे ना तर पहिल्यांदा आपण किल्ला शब्द वापरतो. किल्ला जो शब्द आहे ना तो अरबी शब्द आहे बाहेरून आलेला शब्द आहे. आपला जो खरा शब्द आहे तो दुर्ग. दुर्ग याचा अर्थ दुर्गम कठीण. आता पुढचा महत्वाचा प्रश्न येतो की मग दुर्ग शब्द पहिल्यांदा आपल्या साहित्यामध्ये कुठे आलेला आहे. दुर्ग शब्द कुठेतरी आला पाहिजे ना. तर दुर्ग शब्द जो आहे आपला पहिल्यांदा ऋग्वेदामध्ये आलेला आहे आणि त्या ऋग्वेदात म्हटलंय की 100 नामक असुराचा 99 जे त्याचे किल्ले होते ते किल्ले जिंकलेले आहेत असा तो दुर्ग शब्द आलेला आहे. त्याच्यानंतर मनुस्मृतीमध्ये दुर्गाचा उल्लेख आहे. किल्ल्यांचे प्रकार जे आहेत ते दिलेले आहेत. इतकं नव्हे तर जैन धर्म जो अहिंसात्मक आहे त्याच्यामध्ये सुद्धा आचार्य सोमदेव यांनी सुद्धा दुर्गावर 2 ते 3 पानं लिहिले. दुर्गाचे प्रकार दुर्गाचं महत्व जैनांनी किंवा क्षत्रिय राजाने दुर्गावर का अटॅक केला पाहिजे आणि दुर्गाचे प्रकार सुद्धा त्यांनी लिहिलेले आहेत.
नंतर वर्धमान चरित्र जे आहे जैनांचं त्या वर्धमान चरित्रामध्ये सुद्धा दुर्ग आणि कोणत्या कोणत्या राजामध्ये दुर्गाच्या सहाय्याने युद्ध झालं ते सुद्धा सांगितलेलं आपल्याला दिसतं. आता आपण येतो 1818 कडे. 1818 कडे येण्यापूर्वी 1794 साली नाना साहेब नाना पंडितने पेशवे दरबारामध्ये पुण्यातील काही सावकारांना बोलवलं. त्या सावकारामध्ये हरिभक्त पतपेढीचे जे सावकार होते, कर्ण नावाचा सावकार, रास्ते, वाकडे, वासोडे या सावकारांना बोलवलं आणि नाना पंडितने सांगितलं की आपल्याला युद्धाला जायचं आहे तेव्हा तुम्ही पैसे तयार ठेवा. पैसे घेऊन आपल्याला युद्धाला जायचं आहे, युद्ध किती दिवस चालेल हे काही मला सांगता येणार नाही. आणि मग निजामाबरोबर खरडा या ठिकाणी युद्ध झालं. या युद्धामध्ये मराठ्यांना इतका कॉन्फिडन्स होता की 2-3-4 या 3 दिवसामध्ये होळी रंगपंचमी धुरळ होती. तर आपले मराठे 2-3-4 मार्च 1795 रोजी धुरळ खेळले, रंगपंचमी खेळले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी निजामाचा जो आहे तो निजामाचा पराभव केला. आता त्याच्यामध्ये निजामाने सर जॉन शोर याच्याकडे मदत मागितली होती की तुम्ही आम्हाला मदत करा. ब्रिटिशांनी सांगितलं की आम्ही काही मदत तुम्हाला देणार नाही, आपसात लढा आणि तुम्ही मरा. आणि मग सर जॉन शोरने त्या काळामध्ये महत्वाचं वाक्य सांगितलं. तो म्हणाला की मराठ्यांना एकत्र लढून आपल्याला चालणार नाही. खरड्या युद्धात बघितलं की 1.25 लाख सैन्य जे आहे ते 1.25 लाख सैन्य आलं आणि एवढा मोठा जो निजाम आहे त्याचा सुद्धा मराठ्यांनी रंगपंचमी खेळून आनंदाने पराभव केलेला आहे असं त्या काळामध्ये घेतलं. आणि मग महिपूर या ठिकाणी होळकरांचा पराभव केला, नंतर शिंदेचा पराभव केला, पेशव्यांचा पराभव केला. इंग्रज कुठं शिकले? खरड्याच्या युद्धामध्ये शिकले. कोणाने जोडाही नीती त्यांनी स्वीकारली. महिपूर या ठिकाणी होळकरांच्या बरोबर इंग्रजांचा तह झाल्यानंतर खान्देशचा जो प्रदेश होता तो खान्देशचा प्रदेश जिंकण्यासाठी भिसलाव हा थाळनेर मार्गे आला. तापी नदी ओलांडली आणि थाळण्याला तुकाराम बाबा किल्लेदार होता. त्या तुकारामने सांगितलं की कुठं जाणार, तर त्याने सांगितलं की हा प्रदेश आमच्या ताब्यात घेतलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी इस्लाम आणि तुकाराम यांच्यामध्ये युद्ध झालं. गंमत अशी की या ठाणे किल्ल्याचे 5 पैकी 3 दरवाजे तुटलेले होते. किती वेळ लागणार आहे इस्लामला जिंकायला? साधारणतः 1-3 ते 4 तासात त्याने ठाण्याचा किल्ला जिंकला. आणि त्या ठिकाणचा जो किल्लेदार होता त्याच्यावर मार्शल कोर्ट बसवलं आणि मार्शल कोर्टने 2 तासात निकाल दिला. राजद्रोह देशद्रोहाचा निकाल दिला. लगेच 11 वाजता ठाण्यामध्ये धमकी देण्यात आली की ठाण्याच्या किल्ल्याच्या उजावर या किल्लेदाराला आम्ही फाशीवर लटकवणार आहोत. आणि पहिला हुतात्मा जो आहे ब्रिटिशांना विरोध करणारा हा ठाणे या ठिकाणी आपल्याला झालेला दिसतो. ठाणे शब्द कसा झाला? थळ अधिक निर. थळ म्हणजे जमीन, निर म्हणजे पाणी. तिन्ही बाजूला तुम्ही जर किल्ला बघितला तर तिन्ही बाजूला तापी नदीचं अखांग अशा प्रकारचं पात्र जे आहे ते पात्र या ठिकाणी आपल्याला दिसतं. आणि मी थोडक्यात 1-2 ते 3 मिनिटांमध्ये हळूहळू सांगणार आहे तुम्हाला. त्याने हे सांगितलं तर खूप मोठं होईल, तुम्हाला आनंद वाटेल, पण पुढच्या लोकांना दुःख होईल. म्हणून मी अगदी थोडक्यामध्ये 2-3 दिन याच्यात सांगतोय. त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर, त्र्यंबकजी डेंगळे जो होता त्या काळामध्ये गुजरात आणि पेशवे यांच्यामध्ये देण्या घेण्यावरून काही वाजवाद चालला होता. गंगाधर शास्त्री जे ते गंगाधर शास्त्री पुण्याला आले आणि या त्र्यंबकजी डेंगळेने बघितलं की हे गंगाधर शास्त्री एक लोभी आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही 7 लाखाचा जर प्रदेश गायकवाडांजवळ मिळवून दिला तर हा प्रश्न मिटून जाईल. पण गायकवाडांनी सांगितलं की आम्ही 7 लाख रुपये देत ते 7 लाख रुपये काही देणार नाही. परंतु त्र्यंबकजी डेंगळेने सांगितलं असं करा की ते 7 लाखाचा प्रदेश मिळवून द्या. त्याच्याऐवजी पेशव्याची जी मेवणी आहे त्या मेवणीबरोबर तुमच्या मुलाचं लग्न लावून देतो. मग लग्न कुठं लावायचं? नाशिकला. आणि सर्व मंडळी नाशिकला आली आणि तिकडून गायकवाडांनी अवघड निरोप पाठवला होता की आम्ही काही प्रदेश देणार नाही. आणि मग पेशवीनबाईने गंगाधर शास्त्रीच्या बायकोला निरोप पाठवला, आता आपलं लग्न होणार आहे, तुम्ही या, आम्ही तुमचा सत्कार करतो. परंतु गंगाधर शास्त्रीची बायको काही त्या ठिकाणी आली नाही. लग्न फिसकटलं, पुढे पंढरपूरला गेले आणि त्र्यंबकजी डेंगळेला राग आला आणि त्याने पंढरपूरच्या एका गल्लीमध्ये गंगाधर शास्त्रीला फोन केला. आता मग पुढच्या काळामध्ये पेशव्यांनी त्या त्र्यंबकजी डेंगळेला ब्रिटिशांच्या ताब्यात दिलं. वसई किंवा ठाण्याचे किल्ल्यात त्या ठिकाणी ठेवलं. ठेवल्यानंतर खालच्या बाजूला सर्व ब्रिटिश लोक आणि वर त्र्यंबकजी डेंगळे. पागेमध्ये एक मराठी मनुष्य होता. त्र्यंबकजी डेंगळे दररोज सकाळी उठला की नामदेव, तुकाराम यांच्या अभंग गाथा वगैरे तो मराठीत म्हणायचा.
मराठी मनुष्य जो होता पागेमध्ये त्याने बघितलं आणि वर कोणीतरी मराठी मनुष्य दररोज सकाळी आनंद म्हणतो मग याने सुद्धा या ठिकाणाहून अभंगाच्या स्वरूपात तू कोण काय करतो वगैरे असं ते संधान बांधलं. दोघे पळाले आणि पळून त्यांनी त्र्यंबकेश्वर त्या किल्ल्यामध्ये जो ब्रिटिशांच्या ताब्यात होता तो ब्रिटिशांच्या ताब्यात असताना तो किल्ला घेतला त्यांनी. आणि त्याच काळामध्ये ब्रिटिशांना संशय आला की या ठिकाणी काहीतरी गडबड आहे नाहीतर त्र्यंबकजी डेंगळे त्या ठिकाणी उठाव करणार होते आणि तो जो किल्ला आहे ब्रिटिशांच्या ताब्यातला आपल्या ताब्यात घेणार होते. त्र्यंबकजी डेंगळे तिथून पळाले आहिरगाव या ठिकाणी गेले तिथं लपले परंतु त्यांना पुन्हा पकडलं ब्रिटिशांनी आणि बिहारमधील किरा या किल्ल्यामध्ये त्यांना ठेवलं त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. पुढे मुल्लेचा किल्ला जो आहे 1825 मध्ये मुल्लेच्या किल्ल्यावर सुद्धा त्या ठिकाणचा सेवाराम लोहार जो होता त्या सेवाराम लोहारनी सुद्धा त्या काळामध्ये मोठा उठाव केला. तो म्हणाला की साताऱ्याच्या राजाने आम्हाला सांगितलेलं आहे की किल्ला जिंका आणि मुल्लेच्या किल्ल्याचं नाव रत्नपूर आहे. मग छोटीशी गंमत सांगतो त्याचं मयूरध्वज नाव कसं पडलं. त्या ठिकाणी भिल्ल स्त्रिया असायच्या त्या मयुराचे पंख गोळा करायचे आणि तो प्रदेश म्हणजे श्रीकृष्णाचा प्रदेश असा मानला जातो. एक भिल्ल तरुणी श्रीकृष्णाकडे गेली आणि म्हणाले की महाराज आमच्या समाजामध्ये लग्न जर मुलीला करायचं असेल तर ती मागणी घालते मुलाला मी मागणी घालते की तुम्ही माझ्याशी लग्न करा. तर श्रीकृष्ण म्हणतात की बाई माझं लग्न झालेलं आहे. मग ती म्हणते की महाराज तुम्ही अमर त्या अमरा देव कधी मरत नसतो आम्ही मरू मग पुढच्या जन्मामध्ये जर तुम्ही मला ऍक्सेप्ट कराल लग्न करेन असं तुम्ही मला आश्वासन द्या. तर श्रीकृष्ण महाराज म्हणतात की बाई त्याचे ऍडव्हान्स बुकिंग झालेलं आहे मी काही लग्न करू शकणार नाही पण तुझी श्रद्धा तुझी भक्ती बघून मी एक काम करतो तुझ्या हातामध्ये जे मयूर पंख आहेत ना त्यातला एक मयूर पंख घेतो आणि राजमुकुटावर मी धारण करतो ती तुझी कायमची आठवण राहील असा जो मकरध्वज आहे त्या ठिकाणी सुद्धा 1825 मध्ये सेवाराम यांनी त्या काळामध्ये प्रामुख्याने किल्ला जो येतो ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर यावल यावल या ठिकाणी राजपूत होता तर ती ब्रिटिशांनी त्या ठिकाणी पूर्ण गडी आहे ना ती गडीच त्या ठिकाणी त्यांनी उद्ध्वस्त करून टाकली आणि ब्रिटिशांनी जो अहवाल पाठवला त्या अहवालात लिहिलेलं आहे की या गडीमुळे जवळजवळ 1 लाखाचं नुकसान म्हणजे आजच्या भाषेमध्ये बोलायचं तर 2-3 कोटी रुपयाचं नुकसान जे आहे ते नुकसान त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं. नंतर मालेगावचा किल्ला मालेगावचा किल्ला आज तर अशा ठिकाणी बांधलेला आहे की मालेगावच्या किल्ल्याने जर टांग मारली ना तर पुण्याकडे जाणारा रस्ता मुंबईकडे जाणारा रस्ता सुरतकडे जाणारा रस्ता हे सर्व रस्ते जे आहेत ते सर्व रस्ते बंद होऊन जातात. एकीकडून मौसम नदी येते एकीकडून गिरणा नदी येते त्या ठिकाणी छोटीशी भिंत बांधली त्याचं पाणी जे आहे ते मालेगावच्या किल्ल्याला खंदकामध्ये आलं आणि अशा पद्धतीने दुष्काळी भागामध्ये नारो शंकर याने 1750 ते 1752 दरम्यान मालेगावचा जो किल्ला आहे तो मालेगावचा किल्ला बांधला. अरब होते अरबांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही काय झालं तरी युद्ध काही झालं तरी किल्ला देणार नाही. शेवटी एका नाव्याला ब्रिटिशांनी वश केलं त्याने फडकं जे आहे ना कटिंग केल्यानंतर ते फडकावर फडकवायचं आणि यांनी या ठिकाणाहून तोफा टाकायच्या बरोबर दारुगोळ्याच्या तिथं त्याने फडकं फडकवलं आणि मालेगावचा जो किल्ला आहे तो जून महिन्यामध्ये ब्रिटिशांनी त्या काळामध्ये जिंकलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये पन्हाळा जो दुर्ग आहे पन्हाळा दुर्गावर सुद्धा 1844 मध्ये गडकरी आहे त्या गडकरांनी त्या काळामध्ये बंड केलेलं दिसतं. साताऱ्याचा जो ब्रिटिश रेसिडेंट होता त्याला पकडून तर डायरेक्ट पन्हाळ्याच्या किल्ल्यामध्ये ठेवलं. शेवटी ब्रिटिशांनी त्या ठिकाणचा मुख्य दरवाजा 3 दरवाजा जो होता तो आता शिल्लक आहे तो उडून दिला आणि मग त्यांना पन्हाळा किल्ला जो आहे तो पन्हाळा किल्ला त्यांना त्या काळामध्ये जिंकता आला. त्याच्यानंतर पुढे आपल्याला 1855 मध्ये खर्डा कारण त्या काळामध्ये सुद्धा खर्ड्याचा किल्ला जिंकण्यात आला आणि त्या ठिकाणच्या लोकांनी सांगितलं की खर्डा जिंकल्यानंतर आम्ही नगरला जाणार होतो नगरहून पुण्याला जाणार होतो. ही घटना जी ही घटना 1855 मध्ये झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर ठाण्याचा किल्ला ठाण्याच्या किल्ल्यामध्ये सुद्धा बहुतेक जेवढे अंदमान निकोबारमध्ये आपले लोक पाठवले ते सर्व ठाण्याच्या किल्ल्यामध्ये असायचे. राघोबा वांगरे यांना 6 वाजता फाशीची शिक्षा दिली. जेव्हा त्या ठिकाणच्या कैद्यांना कळालं की सकाळी राघोबा भांगरेला फाशीची शिक्षा दिली आहे तर त्या दिवशी एकाही कैद्याने सकाळची न्याहारी दिसते ना ती न्याहारी घेतली नाही एवढा रिस्पेक्ट राघोबा
त्याबद्दल त्या लोकांना त्या काळामध्ये वाटत होता. सावरकर जे आहेत त्या सावरकरांना सुद्धा ठाण्याचे किल्ल्यामध्ये ठेवलं होतं, त्याच्यानंतर अंदमान निकोबारमध्ये पाठवलं होतं आणि शेवटी सिद्धगड जो आहे त्या कुलाबा जिल्ह्यामध्ये सिद्धगड या ठिकाणी जे आपले चळेकावले आंदोलनामध्ये बंड करणारे किंवा चळवळ करणारे जे लोक होते त्यांना सुद्धा त्या ठिकाणी गुहेमध्ये ठेवलं होतं. त्या ठिकाणी त्यांनी ब्रिटिशांनी त्यांना ठार मारलं. आज जर तुम्ही गेला तर त्या ठिकाणी त्यांचे पुतळे जे आहेत ते पुतळे त्या ठिकाणी दिसून येतात. आणि सर्वात शेवटचा एकच किल्ला सांगतो तो म्हणजे मालेगावचा किल्ला, आपला सॉरी अहमदनगरचा किल्ला. 1942 मध्ये चलेगाव आंदोलन होणार होतं आणि 8-9 च्या दरम्यान या सर्वांना नगर त्या किल्ल्यात ठेवलं. सर्व काँग्रेस कार्यकारी त्या ठिकाणी जमली. 18 महिने जवळजवळ ते त्या ठिकाणी होते. आणि नगर त्या किल्ल्याचं जर वर्णन करायचं असेल तर स्वतंत्र भारताचं भवितव्य घडवणारा हा किल्ला आहे. स्वतंत्र भारताचं भवितव्य घडवणारा हा किल्ला आहे हे म्हणण्याचं कारण असं, या सर्व काँग्रेसच्या कार्यकारीने त्या काळामध्ये विचार केला की आपण जर स्वतंत्र झालं तर पंचवर्षीय योजना कशी करायची, धरणाला कोणत्या महत्व द्यायचं, लोकशाही कशी निर्माण करायची, मतदान कोणाला द्यायची, या सर्व ज्या गोष्टी आहेत ना या सर्व गोष्टी तोंडी त्या ठिकाणी ठरल्या 18 महिन्यामध्ये. आणि कारण त्यांना माहीत होतं 15-16 महिन्यानंतर आपल्याला 100% स्वातंत्र्य जे आहे ते स्वातंत्र्य मिळणार आहे आणि हे सर्व भवितव्य जे चलेगावच्या किल्ल्यात ठरलेलं आहे. आणि शेवटी दिल्लीचा किल्ला आर्या हिंद सेना सर्व पकडून कैद्यांना त्या ठिकाणी ठेवलं आणि ब्रिटिशांनी बघितलं की 70-75 हजार जे आर्या हिंद लष्करातील लोक आहेत यांनी जर बंड केलं तर आपल्याला या ठिकाणी राज्य कारभार करणं कठीण होईल. मित्रांनो शेवटी एकच सांगतो की हा दुर्गाचा जो भाग आहे हा मध्युगीन दुर्गाचा भाग तर आहेच, त्याच्याबद्दल वादच नाही. कारण दुर्गांनी त्या काळामध्ये स्वराज्य जे आहे ते स्वराज्य जतन केलं, पण त्याच्या पुढचं आधुनिक जे आहे ते आधुनिक सुद्धा या दुर्गांनी केलेलं आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि या नवीन ब्रँचकडे आपण जर सर्वांनी लक्ष दिलं तर बरं वाटेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. सत्राध्यक्षाच्या भाषणानंतर आपण आपले विचार मांडावेत अशी विनंती डॉक्टर बी डी कुलकर्णी सरांना करतो.